नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी डॉक्टर प्रवीण लोंढे, सहायक प्राध्यापक, दूरशिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. विद्यार्थी मित्र हो, आज आपण या ठिकाणी MA मराठी या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. आजच्या आपल्या चर्चेचा विषय हा समाजभाषा विज्ञान हा असून त्यातील घटक नंबर 2 भाषा विज्ञान, भाषा नियोजन आणि भाषा विकास या घटकाच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. ही चर्चा करत असताना मागील काही लेक्चर्समध्ये आपण भाषा नियोजन, भाषा विकास, बहुभाषिकता यासारख्या अनेक विविध प्रश्नांच्या विषयांच्या अनुषंगाने चर्चा केली होती. आज आपण या ठिकाणी आदिवासी व इतर मागास गटांचे भाषा शिक्षण या संदर्भातली चर्चा करणार आहोत. मित्र हो, ही चर्चा करत असताना आपण दूरशिक्षण केंद्रांतर्गत जे स्वअध्ययन साहित्य तयार केलेले आहे, या स्वअध्ययन साहित्याचा आधार घेऊन आपण ही चर्चा करत आहोत. तर मित्र हो, आदिवासी व इतर मागास गटांचे भाषा शिक्षण पाहत असताना प्रगतांच्या संपर्कात आदिवासीतील नवीन पिढी प्रगतांची ही भाषा आत्मसात करू लागली. पण त्याचबरोबर आपल्या स्वतःच्या मूळ बोलीभाषेकडे देखील ते दुर्लक्ष करू लागले. त्यामुळे त्यांना मूळ भाषेतील आपल्या जमातीच्या संस्कृतीचे विस्मरण होऊ लागले. त्यातूनच त्यांच्या संस्कृतीचे अस्तित्व नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला. शिवाय जुनी पिढी जिला नवीन भाषा येत नाही व प्रगतीची भाषा आत्मसात केलेली नवीन पिढी यांच्यात सांस्कृतिक व मानसिक दुरावा वाढत गेला आणि आदिवासीच्या एकात्मतेला तडा गेलेला आपणास दिसून येतो. शासनाने स्वतंत्रोत्तर काळात आदिवासी क्षेत्रामध्ये अंगणवाड्या, बालवाड्या, आश्रमशाळा यांच्यावर भर दिला. आदिवासी शिक्षण हा अत्यंत नाजूक विषय आहे. आदिवासी भागात काम करणाऱ्या बिगर आदिवासी शिक्षणाने स्थानिक आदिवासी भाषा व संस्कृती यांचे स्थानिक आदिवासी लोकांना भाषा व संस्कृती यांचे प्रशिक्षण देणे हा शिक्षण विकासातील एक महत्त्वाचा घटक मानला आणि त्यामुळे शिक्षणामुळे माणसाला बऱ्याच गोष्टी समजतात. पण अजूनही आदिवासी भागामध्ये हे प्रमाण कमीच आहे. आता आजच्या या काळामध्ये थोडीफार जागृती निर्माण झालेली दिसते, तरीही अतिमागास आदिवासी भागामध्ये हे प्रमाण फारच कमी आहे. आता थोडी फार जागरूकता जर निर्माण झाली असली तरीही अतिमागास जमातीत हे प्रमाण अगदीच नगण्य असे आहे. या ठिकाणी शिक्षण पद्धतीवर बऱ्याचदा चर्चा होते. त्यांना मुख्य भाषेत किंवा राज्यात जी राज्यभाषा आहे किंवा त्यांची जी बोलीभाषा आहे त्या बोलीभाषेच्या माध्यमातून देखील शिक्षण दिले जाते. परंतु आदिवासी लोकांना त्यांची बोलीभाषा सोडून इतर भाषेत शिकणे हे फार जड जात असल्याचे लक्षात येते. सुरुवातीला जर त्यांना त्यांच्याच भाषेत समजावून सांगितले तर त्यांना तो विषय समजायला आणि शिकून घ्यायला थोडासा सोपा जाईल. शिवाय गणित, विज्ञान सारखे काही जे अवघड विषय आहेत ते सोपे करून त्यांच्या भाषेत त्यांना शिकवणे महत्त्वाचे आहे. मुळातच घरात शिक्षणाचे वातावरण हे आदिवासी समाजामध्ये नसते, त्यामुळे आपणाला सर्वप्रथम या आदिवासी समाजामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करावी लागते. पाचवीनंतर शक्यतो आदिवासी समाजामध्ये मोठ्या गावात असे दिसून येते की काही टप्प्याटप्प्याने त्यांच्या टेकड्या असल्यामुळे किंवा गावी असल्यामुळे किंवा वाड्या असल्यामुळे आदिवासी लोकांच्यापर्यंत शिक्षणाची गंगा अजून घरोघरी पोहोचलेली नाही. त्यामुळे साधारणतः पहिली ते चौथी या टप्प्यामध्ये मुलं जास्त शिकतात आणि पाचवीला त्यांच्या गावापासून हे दूर अंतरावरती शिक्षण व्यवस्था असल्यामुळे किंवा शाळा असल्यामुळे हे खूप अंतर असल्यामुळे आदिवासी समाजामध्ये पाचवीनंतर मोठ्या गावात जावे लागते. शिवाय काही आदिवासी समाजाचे हे हातावरची पोटं असल्यामुळे आणि पैशाची अडचण निर्माण झाल्यामुळे आजच्या या स्पर्धेच्या युगात त्यांना सामोरे जावं लागते आणि या दमछाकीमुळे ते आपल्या मुलांच्याकडे शिक्षणापासून त्यांना बाजूला करतात किंवा शिक्षणाच्याकडे त्यांना जास्त पाठवलं जात नाही. त्यामुळे आदिवासी जमातीमध्ये शिक्षक व शैक्षणिक साहित्य हे उपलब्ध नसल्यामुळे त्या ठिकाणी सर्वप्रथम शिक्षण उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. तसेच या शिक्षणासाठी आवश्यक असणारी साधनसामग्री देखील आपल्या राज्यस्तरावरती सर्व लोकांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे.
त्यामुळे त्यांना मातृभाषेत देखील शिक्षण होत नाही. यासारख्या सुविधा आणि त्या आदिवासी लोकांच्या जर आपण समस्यांचा आणि जाणे अडचणींचा जर विचार केला तर त्यांच्या मूळ भाषेपर्यंत त्यांना शिक्षण कशा पद्धतीने पोचता येतील, त्यांच्या बोलीभाषेमध्ये त्यांना जशी आवडते त्यांच्या त्या पद्धतीनं जर त्यांना आपण भाषा शिकवली तर त्यांचा शिक्षणामध्ये आवड होईल, शिक्षणामध्ये त्यांना रस मिळेल आणि त्यामुळे ते शिक्षणाकडे वळवले जातील. त्यामुळे यांना मातृभाषेत बहुधा शिक्षण होत नाही आणि ते द्यायचे म्हटले तर बऱ्याचशा भाषा या बोलीभाषा आहेत आणि त्यांची स्वतःची अशी लिपी नाही, त्यांचे स्वतःचे असे वाङ्मय नाही. त्यामुळे आपल्याला त्यांच्या मूळ भाषा आत्मसात करून त्या भाषा आपण शिकून त्या आदिवासी पाड्यावरती जाऊन त्यांना शिक्षणाची ओढ निर्माण करून देणे हे भाषा शिक्षणाचे एक महत्त्वाचे असे माध्यम आहे. तर मित्र हो, आज आपण या ठिकाणी आदिवासी लोकांना किंवा आदिवासी व इतर मागास गटांसाठी जे भाषा शिक्षण आहे त्या संदर्भातला विचार केलेला आहे. पुढच्या लेक्चर्समध्ये आपण भाषाविषयक ज्या काही समस्या येतात त्या समस्याबाबत चर्चा करूया. या संदर्भात आपणास काही शंका अथवा अडचणी असतील तर आपण दूरशिक्षण केंद्राच्या 0231-269-3771 किंवा 0231-269-3871 या क्रमांकावरती संपर्क साधून आपल्या शंकांचे व अडचणींचे निरसन करू शकता.